शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. अप्पर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या शासकीय बंगल्यातून चंदनाच्या झाडाची चोरी. मागील अनेक महिन्यांपासून शांत बसलेले चंदन चोर आता पुन्हा डोके वर काढत आहेत. मागील दोन रात्री या चोरट्यांनी बुलढाणा शहरातील दोन अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून 6 चंदनाची झाडे चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यातून 4 तर तहसीलदार यांच्या बंगल्यातून 2 झाडे चोरी केली आहेत. अजिंठा पर्वतरांगेवर असलेल्या बुलढाणा शहर नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण आहे. येथे वास्तव्यास असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यात हमखास चंदनाची मौल्यवान झाडे आहे. खुल्या बाजारात चंदनाची किंमत जास्त असल्याने अनेक चोरट्यांची नजर या झाडावर असते. मागील इतिहास पाहिला तर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक या मोठ्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून सुद्धा चंदनाची झाडे चोरी गेलेली होती. तर आता बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या काटेपूर्ण नावाच्या शासकीय निवासस्थानातून 1 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी 2 चंदनाची झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. तर दुसरी घटना बुलढाणा अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गुप्ते यांच्या निवासस्थानाची आहे. 2 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी संत चोखामेळा या बंगल्यातून 4 चंदनाची झाडे चोरून नेली. अशा प्रकारे अज्ञात चोरट्यांनी 6 चंदनाची झाडे चोरी केली आहेत. या घटनेबाबत बुलढाणा शहर पोलिसात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी BCCN न्यूज बुलढाणा या YouTube चॅनलातून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राइब करा व आमच्या Facebook पेजला लाईक व फॉलो करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा BCCN न्यूज 24 वर्षे विश्वासाची.